नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक पाठ आठवा धातू विज्ञान याची उजळणी करणार आहोत हा पाठ तुम्ही नक्की वाचला असेलच आणि अभ्यासलाही असेल चला अभ्यासला तर मग सुरुवात करूया पृथ्वीची जडणघडण होत असताना द्रव्यांची आणि वायूंची उत्पत्ती झाली मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांनुसार खालीलप्रमाणे वर्गीकरण केले गेले धातू अधातू धातू सदृश आज आपण धातूंच्या भौतिक गुणधर्मांविषयी चर्चा करूया तुम्ही तांब ॲल्युमिनियम लोखंड टंगस्टन हे सर्व पाहिलं आहे का हे सर्व धातू आहेत ते कोणत्या स्थितीत असतात हे सर्व घनस्थितीत असतात तर धातूंचा पहिला गुणधर्म म्हणजे ते सर्व घनस्थितीत असतात पण त्यालाही काही अपवाद आहेत पारा आणि गॅलियम हे द्रवस्थितीत असतात तुम्ही सोनं चांदी कधी पाहिली आहे का थर्मामीटरमध्ये पाराही पाहिलाय का तुम्हाला काय आढळतं हो ते सर्व चमकतात चकाकी हा धातूंचा गुणधर्म आहे म्हणजे हा दुसरा गुणधर्म आहे की सर्व धातूंना चकाकी असते पण वातावरणातील ऑक्सिजन आणि इतर क्रियाशील वायूंसोबत धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्यांची चकाकी कमी होते उदाहरणार्थ आपण जी तांब्याची भांडी वापरतो त्यांचा वातावरणाशी संपर्क आल्यामुळे त्यांची चकाकी कमी होते तसंच सोनं किंवा चांदीच्या बाबतीतही घडतं आता धातूंचा तिसरा गुणधर्म आहे की त्यांच्या तन्यता असते तन्यता म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तांबं आणि ॲल्युमिनियमच्या तारा विद्युत वाहक म्हणून सर्रास वापरल्या जातात धातूंच्या बारीक तारा तयार करता येण्याच्या गुणधर्माला तन्यता असं म्हणतात तुम्हाला बारीक तारा सोन्याच्या दागिन्यांमध्ये सुद्धा दिसतात याचा अर्थ सोन्यामध्ये सुद्धा तन्यता आहे धातूंचा चौथा गुणधर्म वर्धनीयता वर्धनीयता हा आहे म्हणजे काय तुम्ही लोखंड तापवून आणि ठोकून विविध आकार देताना पाहिले तुम्ही तुमच्या घरी आईला डबा भरताना ॲल्युमिनियमचं वेस्टर्न वापरताना पाहिलंय धातूचा असा गुणधर्म की ज्यामुळे त्यांचे पत्रे बनवता येतात त्या गुणधर्माला वर्धनीयता असं म्हणतात त्यामुळे सर्व विद्युत तारांमध्ये धातू वापरले जातात सोनं हे उष्णता आणि विजेचं सर्वोत्तम सुवाहक आहे परंतु त्याच्या किमतीमुळे विजेच्या तारांमध्ये तांबं आणि ॲल्युमिनियम वापरलं जातं धातूंचा सहावा गुणधर्म हा की ते कठीण टणक असतात पण काही अपवादसुद्धा आहेत उदाहरणार्थ लिथियम सोडियम पोटॅशियम हे धातू सुरीने कापता येतात धातूंचा सातवा गुणधर्म हा की त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो टंगस्टन धातूचा द्रवणांक सर्वात उच्च म्हणजे तीन हजार चारशे बावीस अंश सेल्सिअस असतो पण पुन्हा काही अपवाद आहेत उदाहरणार्थ सोडियमचा द्रवणांक खूप कमी आहे कक्ष तापमानाला तो वितळू शकतो धातूंचा आठवा गुणधर्म आहे नादमयता म्हणजेच त्यांच्यावर आघात केल्यास ध्वनी निर्माण होतो तुम्ही देवळातल्या घंटा पाहिल्या असतीलच त्या सर्व धातूंच्या असतात आता मित्रांनो आपण धातूंच्या भौतिक गुणधर्मांची उजळणी केली आजचा हा भाग तुम्हाला कळला का आता आपण पुढील सत्रात भेटूया पण त्यापूर्वी खाली दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नाची उत्तरं द्या